काय झालं आहे, अस्वस्थ कोण झालेत? जे जेवत्या ताटावरून उठवले गेलेत ना, ते अस्वस्थ झालेत. एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातच शिंदे गटातील दोन आमदारांमधील धुसफूस समोर आली आहे. आमदार महेश शिंदे यांनी बोलता बोलता बरीच खदखद व्यक्त केल्यानं साताऱ्यातून शिंदे गटाला खिंडार पडू शकतं अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंना आव्हान देत एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि भाजपच्या साथीनं सरकारही स्थापन केलं. सरकार स्थापनेला 100 दिवस झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समर्थक आमदारांसह गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं आशीर्वाद घेतला. आता आम्ही सत्तेतून हटत नाही असा नारा सत्तेतील आमदार देत असतानाच सातारा जिल्ह्यातून शिंदे गटातल्या नाराजीचीच बातमी समोर आली आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर नाराज असल्याची चर्चा गेल्या महिन्याभरापासून साताऱ्यात सुरू आहे. याचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे महेश शिंदे यांना पालकमंत्री शंभूराज देसाई हवी तेवढी ताकद देत नसल्याचं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातच शिंदे गटात नाराजीचा स्फोट होऊन गटाला गळती लागू शकते अशा शक्यता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जाणकारांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.